पंचायत राज समितीला लाच दिल्याप्रकरणी धुळे जिल्ह्याच्या डेप्युटी सीईओला रंगेहात पकडण्यात आलंय. तुषार त्र्यंबकमाळी असं डेप्युटी सीईओचं नाव आहे. आमदारांची पंचायत राज समिती गेल्या 3 दिवसांपासून धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. या समितीनं जिल्ह्यातल्या विविध कामांची पाहणी करून अधिकाऱ्यांचे बाबडे काढले. धुळे तालुक्यातल्या कापडणे येथील शाळेतील पोषण आहाराचा निकृष्ट दर्जा आणि विविध त्रुटी या ठिकाणी आढळून आल्या होत्या. हे प्रकरण वाढू नये म्हणून जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुषार त्र्यंबकमाळी चक्क कमिटीतील सदस्य असलेल्या शिवसेनेच्या नांदेड येथील आमदाराला 1.5 लाखांची लाच देऊन प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत होते. मात्र हेमंत पाटील यांनी या संदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला माहिती देऊन त्यांना रंगेहात पकडून दिलं. या रिव्हर्स ट्रॅपमुळे संपूर्ण जिल्हा प्रशासनासह राज्यभर खळबळ माजली आहे. श्री तुषार माळे यांनी मला भेटायला यायचं, मला प्रेमाची भेट द्यायची आहे अशा पद्धतीचं बोलणं जिल्हा परिषदेत केलं आणि हॉटेलत आलो असताना पंचायत राज समितीची बैठक संपल्यानंतर ते इथं भेटायला आले आणि त्यावेळेस म्हणाले की आपण कुठल्याही प्रकारचे प्रश्न या संदर्भामध्ये उपस्थित करू नयेत आणि आमची ही प्रेमाची भेट म्हणून त्यांनी एका प्लॅस्टिकच्या पुडक्यामध्ये पैसे घेऊन आलेले होते. या संदर्भात सकाळीच मी लाचलुचपत उपाधीक्षक श्री माळी यांच्याकडे लिखित स्वरूपामध्ये तक्रारही दाखल केली होती. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.